झालं आहे, तुम्ही आत येऊ शकता। मला तुझा अभिमान आहे, पाच पिल्ल पहिल्याच वेळी, हे तर नवा विक्रम केल्यासारखं आहे। आता आधी जा आणि माझ्यासाठी खायला घेऊन या, मला खूपच भूक लागली आहे। ओ, मी आताच घेऊन येतो। बहुधा जग्गू आणि त्याच्या कुटुंबाचं छान जेवण झालंय, अगदी गाढ झोपले। काय कारण आहे ज्यामुळे मला इथे विचित्र वाटतंय, मला पाहायलाच हवं। अरे देवा, ही तर तीच माणसं आहेत, बहुधा ते आम्हाला सुखाने जगू नाही देणार, शिकारीच्या शोधात आहेत ते। शिकार करण्यात कसला आनंद मिळतो हेच मला कळत नाही, मला जग्गूला सावध करायलाच हवं, नाहीतर ते सगळे पकडले जातील। जग्गू, अरे उठ उठ जग्गू, अरे उठ उठ जग्गू, जग्गू उठ, अरे उठ उठ जग्गू, जग्गू उठ, उठ रे जग्गू, उठ लवकर। गप्पा बस ब्लॅकी, कशाला एवढा ओरडतोयस, आम्ही शांतपणे झोपायचंही नाही का? जग्गू, तिथे पुष्कळ माणसं जंगलात बंदुका घेऊन येत आहेत, ते याच दिशेने येत आहेत, तुझ्या कुटुंबाला संकटापासून वाचव, चल लवकर आटप। हे भगवंता, उठा उठा सगळ्यांनी, आपल्याला लवकर जायचं आहे, चला उठा, चला आपल्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं आहे। ब्लॅकी, मला कळत नाही तुझे आभार मी कसे मानू, तू माझ्या पूर्ण कुटुंबाला वाचवलायस, मी तुझा खूप आभारी आहे। ओ, ते सगळं ठीक आहे, हे तर माझं कर्तव्यच होत। हे, माझ्या बायकोने 5 अंडी घातली आहेत, लवकरच मी 5 सुंदर पिल्लांचा पिता बनणार आहे। वा, खूपच छान, माझ्या शुभेच्छा दे तिला, तू तिला जेवायला घरी घेऊन ये आजच संध्याकाळी। हो हो, अगदी जरूर आणेन मी तिला, पण आता तू घाई कर, ते इथे पोहोचलेच असतील, चल लवकर जा लवकर जा। भगवंता, हा तर भयानक साप आहे, बहुतेक हा माझी अंडी खाऊन टाकणार, आता मी काय करू, वाचवा, कोणी आहे? हे भगवंता, माझी पिल्ल, कोणीतरी मला मदत करा। हे भगवंता, वाचवा। काय झालं, सगळी अंडी फुटली कशी? हे सगळं नागूच काम आहे, त्यानेच माझे सगळे पिल्ल खाऊन टाकली। हे भगवंता, आता मी काय करू? ओ, तो जंगली साप, का केलं त्यानं असं? मी त्याला धडा शिकवणार, मी सोडणार नाही त्याला, नाही सोडणार मी त्याला, बघच तू। आपण दोघ मिळून काय करणार, आपली शक्ती तर खूपच कमी आहे। तू बघच, मी नाही सोडणार, त्यानं तर स्वतःचा जीव आता धोक्यात घातला आहे। ब्लॅकी, ब्लॅकी, मी आहे जग्गू। काल काय झालं ब्लॅकी, तू तर घरी जेवायला येणार होतास ना, माझी बायको तुझी खूप वाट पाहत होती,
मदत केल्याबद्दल तिला तुझे आभार मानायचे होते. ए काय झालं, तू एवढा दुःखी का आहेस? सांग ना ब्लॅकी, सांग ना मला. काल मी माझी सगळी पिल्ल गमावली. काय, पण कशी? हे सगळं नागूच काम आहे. जो साप या झाडाच्या खाली बिळात राहतो त्यानं माझी सगळी अंडी फोडून खाल्ली. माझ्या बायकोची शुद्ध झारपली आहे. जे घडलं त्याबद्दल मला वाईट वाटतंय, पण ब्लॅकी हे सगळं झालं केव्हा? तेव्हा जेव्हा मी तिच्यासाठी खाणं आणायला गेलो होतो. मी रस्त्यात तुला भेटलो आणि जेव्हा परत आलो तेव्हा सगळं संपलं होत. तू माझ्या कुटुंबाला वाचवलंस आणि बदल्यात तुझं कुटुंब उद्ध्वस्त झालं. ओ हे सगळं माझ्यामुळे घडलं ब्लॅकी. अरे वेडेपणा करू नकोस जग्गू. मी जरी इथं असतो ना तरी काहीही करू शकलो नसतो. माझ्या डोळ्यासमोर त्याने माझ्या पिल्लांना खाल्लं असत रे. ओ मी आता तुला काही मदत करू शकतो का? करू शकतोस. तू तर पूर्ण जंगलातला हुशार प्राणी आहेस. मला बदला घ्यायचा आहे. त्याला धडा शिकवायची काहीतरी युक्ती सांग तू. माझे प्राण गेले तरी मी बदला घेणारच. मी नक्की माझं डोकं चालवेन आणि यावर तोडगा शोधून काढेन. उद्या मला माझ्या घरी भेट. मी काहीतरी युक्ती शोधून ठेवेन. ठीक आहे, मी सकाळ व्हायच्या आधीच तुझ्याकडे येईन. माझ्या मित्रा, मला बदला घेण्याचा मार्ग सापडलाय. जग्गू, जग्गू, आम्ही आलो आहोत. तुझं स्वागत आहे मित्रा. जग्गू काही सुचलंय का रे? तू जंगलातल्या सगळ्यात हुशार प्राण्याशी बोलतोयस. हो मी नक्कीच युक्ती शोधली आहे, फक्त आपल्याला योग्य वेळी काही काम करावी लागतील. मी काय वाटेल ते करेन जोपर्यंत तो नागू मरणार नाही. मला माहित आहे, पण सगळं अगदी व्यवस्थित व्हायला हवं. आता एक प्रश्न, तो साप त्याच्या बिळातून बाहेर केव्हा पडतो? नाही, याच उत्तर कठीण आहे. सगळं काही यावरच अवलंबून आहे. तो दुपारी त्याच्या बिळात असतो का? नक्कीच असणार, कारण तो दुपारी झोपतो. वा हे छानच झालं. आता नीट ऐका. हीच वेळ आहे,
आपलं काम सुरू करा. तो माझा हार आहे. हे भगवंता, महाराजांनी वाढदिवसाला भेट दिला होता, कोणी तो परत आणा. हे भगवंता, जर त्याने तो कुठे पाडला तर तो कायमचा हरवून जाईल. काहीतरी करा. शिपाई, शिपाई, तो पहा उडतोय. जा आणि माझा हार परत घेऊन या, नाहीतर तुमची डोकी उडवीन. जा. कावळ्याने हार का चोरला असेल? त्याच्या बायकोला भेट म्हणून द्यायला. मूर्खा, तुमची शक्ती मूर्खासारख्या प्रश्नांमध्ये खर्च करू नका. आपल्या माना वाचवा. जर आपण हार परत नाही नेला तर प्राण गमवावा लागेल. कळलं? किती दूर जायचंय? जंगल घनदाट होत चाललंय. जर दुष्ट श्वापदानी आपल्यावर झडप घातली तर आपण मारले जाऊ. मला तुझी सकारात्मक भूमिका आवडली. मलाही आवडली. आता गप्पा बसा रे. अरे कुठे चाललाय हा मूर्ख कावळा? अरे 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 अरे, तो बघा खाली उतरतो आहे. वाह, खूप अच्छा, सगळं काही व्यवस्थित होतंय. आता बघत रहा काय होतं ते. नक्कीच हार बिळात असेल. वाह, काय विचार आहेत तुझे. तुला वाटतं आम्ही अंधारे आहोत? मला हार दिसत नाहीये. खूपच खाली पडला आहे. हातात घालावा लागणार. हो, तुझं स्वागतच आहे. मला माहिती आहे की ते सापाचं बीळ आहे. तो तुला दंश करेल आणि माझी तुझ्यापासून सुटका होईल. काय सापाच्या बीळात? अगदी बरोबर. आता दे पाहू, काठी माझ्याकडे दे. धन्यवाद मित्रा, धन्यवाद माझ्या मित्रा. नाही असं म्हणू नकोस, हे तर माझं कर्तव्य होत. पण जर तू नसतास तर आम्ही बदलाच घेऊ शकलो नसतो. तू आमचे प्राण वाचवलेस. आता इथून पुढे आम्हाला नव्यानं सुरुवात करायची आहे. तू माझं कुटुंब वाचवलंस, पण मी तुझं नाही वाचवू शकलो. मी हे छोटस काम केलं, पण आता तुम्ही दोघांनी मागचं सगळं विसरून पुढचं उज्ज्वल तेजस्वी भविष्य बघायचं आहे. मी आशा करतो की तुम्ही पुन्हा 5 पिल्लांना जन्म देऊन आनंदात राहाल. सुखात राहा मित्रा, आणि संध्याकाळी जेवणासाठी मी तुम्हा दोघांची वाट पाहिन. टाटा, पुन्हा भेटूया. हो हो, माझी प्रिय पत्नी.